ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाइन टेस्ट सीरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220636933 वर। केवळ स्वतःपुरते नाही तर संपूर्ण जगाचे कल्याण चिंतणारा भारत देश आहे, त्यामुळे कोरोना काळातील भारताच्या सेवा यज्ञाला जगात तोड नाही असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी व्यक्त केले। नादब्रह्म ढोलताशा व ध्वजपथकातर्फे सदाशिवपेठेतील भरतनाट्य मंदिरात नादब्रह्म पुरस्कार आणि संजीवनी नादब्रह्म पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ज्यावेळी अण्णा थोरात, बाळासाहेब दाभेकर, प्रवीण परदेशी, गणेश घुले, दत्ता सागरे, पराग ठाकूर, धनंजय वाडकर, पथकाचे संस्थापक अध्यक्ष अतुल बेहरे आदी उपस्थित होते। समाजसेवा हाच परमधर्म मानणाऱ्या, समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि कोरोना काळात समाजासाठी बहुमूल्य योगदान दिलेल्या डॉक्टर गौतम छाजेड आणि जावेद खान यांना नादब्रह्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। ₹11,000 रोख सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते। तर गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने अशोक तुपे यांना गौरवण्यात आले। पुरस्कारार्थींच्या पत्नी मनीषा छाजेड, फिरोजा खान व सुरेखा तुपे या देखील यावेळी उपस्थित होत्या। कार्यक्रमात सारंग सराफ, सचिन जामगे, ऋषिकेश बालगुडे, समीर धनकवडे, निरंजन दाबेकर, आनंद सराफ, नगरसेवक अजय खेडेकर, धीरज घाटे, वसंत मोरे, दीपक मानकर, शिरीष मोहिते, राजाभाऊ भिलारे, चंद्रकांत सनस, उदय जोशी, रामलिंग शिवनगे, किरण सावंत, छाया जगताप यांना संजीवनी नादब्रह्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते। नादब्रह्म पथकातर्फे अयोध्येतील राम मंदिर निर्माणाकरता ₹1,00,000 धनादेश देखील देण्यात आला। मयूर काकडे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, संकट काळात मदतीचा हात दिलेल्या, भुकेल्यांना जेवण दिलेल्या, मृतांवर संस्कार करणाऱ्या, गरजू कुटुंबांना मायेचा आधार देणाऱ्या सेवावर्तींमध्ये केवळ मोठेपणाची नाही तर कृतज्ञतेचा भाव आहे, त्यामुळे अशा कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। धैर्य, संयम, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि शासनांच्या सूचना पाळणारा सामान्य पुणेकर देखील कोरोना वॉरियर असल्याचे त्यांनी सांगितले। पराग ठाकूर म्हणाले, जेव्हा कोरोनाच्या उन्हाचे चटके समाजाला लागत होते तेव्हा माणुसकीचे झरे बनून सेवेकरांनी कार्य केले आहे। माणूस माणुसकीला परका झाला होता, त्यावेळी रस्त्यावर उतरून अनेक जण काम करीत होते, अशा माणसांच्या गुणांचे कौतुक वादनापलीकडे जाऊन एका ढोलताशा पथकाने करणे ही विशेष बाब आहे। यापुढे कोरोनाचा सामना करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळू, पण एकमेकातील मनांचे अंतर ठेवू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले। आणि ते म्हणाले की यावेळचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम थोडा वेगळा आहे। या वर्षभराच्या अत्यंत असाधारण, अतिशय बिकट, अतिशय भीती आणि निराशेच्या वातावरणातून आपण जात असताना आपण सर्व पुणेकर ज्यांनी आपल्याला मदतीचा हात दिला, ज्यांनी भुकेलेला जेवण दिलं, ज्या रुग्णांना औषधोपचार दिले, ज्यांच्या घरामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाले त्यांना सगळ्या प्रकारच्या अंत्यसंस्काराच्या सोयी दिल्या आणि त्यांच्या कुटुंबाला मायेचा आधार दिला, अशा सगळ्यांचा सत्कार आपण करणार आहोत। म्हटलं सर्वस्त पुणेकरांच्या वतीने सत्कार करताना तर आपल्या सगळ्यांना आनंद होतोय, परंतु हा एक संस्कार सोहळा आहे। दोन पिढ्या, तीन पिढ्या, आता इथं मुलं आहेत तर त्यांचे वडील पण आहेत, इथे सामाजिक कार्यकर्ते आहेत तर लोकप्रतिनिधी पण आहेत, सर्व प्रकार डॉक्टर आहेत, नायडू हॉस्पिटलमधल्या त्या छायातही आहे ज्याचा माननीय पंतप्रधानांनी त्यांच्याशी बोलून आणि आपल्याला अभिमान वाटला की आपल्या पुणे महानगरामध्ये नायडू सारख्या रुग्णालयामध्ये एक अत्यंत गंभीर परिस्थिती असताना या छायाताई रुग्णांना मदत करतात, स्वतःच्या जीवावर उदार होऊन, तसे अनेक लोक आहेत, मग ते डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील, आरोग्य क्षेत्रातले काम करणारे असतील, रस्त्यावर उतरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून काम करणारे आणि छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये जाऊन ते स्क्रीनिंग अभियान करणारे असतील, अनेक प्रकारचे कोरोना सेंटर्स इथे चालले आणि अनेक पुरस्कारार्थींनी आता जे मनोगत व्यक्त केलं त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत, अत्यंत हृदय आहे आणि त्यांच्याबद्दल ही सेवा करायला मिळाली म्हणून कुठलाही मोठेपणाचा भाव नाही आहे, तो कृतज्ञतेचा भाव आहे आणि म्हणून त्यांची सगळ्यांची बोलणी ही आपल्यासाठी एका अर्थानं एक संस्कार सोहळा आहे
आणि म्हणून मला या कार्यक्रमाला बोलावलं त्यासाठी मी अतुलजी उदयजी आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सत्कार्य करणाऱ्यांचा सत्कार आपण आज या ठिकाणी घेतलेला आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली आणि करोनाने आपल्या सगळ्यांना माणुसकी शिकवली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. माणसाने माणसावरती कशा पद्धतीने प्रेम करायचं हे करोनाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने आपण शिकलो. परंतु हे शिकत असताना अनेकांचं दुःख बघण्याचं धाडस देखील आपल्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आलं की बाबा जावेद सारखा या ठिकाणी जो कार्यकर्ता आहे त्यांनी साधारण 700 ते 800 लोकांचे अंत्यविधी केले. म्हणजे एखाद्याचा मुलगा जर गेला असेल तर त्याच्या आई वडिलांना त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते. एखाद्याचे आई वडील जर त्या ठिकाणी गेले तर तो मुलगा त्या ठिकाणी अंत्यविधीला जाऊ शकत नव्हता. तर ते काम जावेद या ठिकाणी केलेले. म्हणजे त्यांनी कधी बघितलं नाही की हा हिंदू आहे का मुस्लिम आहे का ख्रिश्चन आहे. जातीभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांनी ते काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे काम करत असताना गौतम झाजेडांचा उल्लेख देखील मला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण साधारण 27,000 पेशंट त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम गौतम झाजेडांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पण प्रसिद्धीच्या पाठीमागे कधी लागलं. जसं वसंत वराने मला हे सांगितलं की फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती बरेच जणांचे सत्कार आपल्याला बघायला मिळाले. परंतु ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं जसं मगाशी सांगितलं वसंतनी हा दीपक वानकरांचा एकट्याचा गौरव नाही. माझ्याबरोबर हजारो कार्यकर्त्यांनी जे काम केले त्या कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं हा गौरव आहे असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण ते जर नसेल तर मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतो. मी साधारण 3.5 लाख लोकांना जेवण देण्याचं काम त्या कालावधीमध्ये केलं. सकाळी 2,500 संध्याकाळी 2,500 200 ससूंच्या डॉक्टरांना रोज जेवण देण्याचं काम केलं. आमच्या घरची लोक आम्हाला म्हणायचे अहो एवढा कोरोनाचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशभर आहे जगभर आहे आणि तुम्ही घर सोडून घराबाहेर मी माझी मुलं देखील त्या ठिकाणी बाहेर होती. माझा परिसर जो आहे तो स्लम साधारण 70% स्लमचा परिसर आहे. आणि जर मी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं असतं माझी पोलीस लोकांवर एक सुरुवातीला मीटिंग झाली की कोरोनाचा म्हणजे आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे मास्क वापरले पाहिजे सॅनिटायझर वापरले पाहिजेत स्वच्छता आपला परिसर वापरलं असणे आवश्यक आहे. परंतु हे सगळं करत असताना मी एक विचार केला की करोनापेक्षा याच्या पुढचा जो काळ येणार आहे की माझ्या परिसरातील लोकांना खायला अन्न देखील मिळणार नाही हा विचार मी सुरुवातीला केला. म्हणजे अन्नासाठी मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जर मोठी झाली तर माझ्या इतकं दुर्दैवी कोण नाही ही भावना माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी होती.